सकाळच्या हद्दीत पुणे ते कोल्हापूर लेनमध्ये पहाटे स्विफ्ट कार ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेल्यांची नावे सचिन संजय वळसे पाटील वय 30 राहणार वारजे पुणे आणि प्रवीण रामचंद्र आव्हाड वय 48 राहणार कर्वेनगर पुणे. या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले. हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दस्तगीरागा रमेश खुणे, राजू जाधव, अमित पवार यांनी व उमरस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मदत केली.